कड़ाके की ठंड में नागपुर वासियों को मनोरंजन की गर्माहट प्रदान करने आ रहा है इस वर्ष खासदास सांस्कृतिक महोत्सव, जिसका आयोजन 2 से 11 दिसंबर 2022 तक किया जाएगा। खासदास सांस्कृतिक महोत्सव जो गायन, खेल, नृत्य, नाटक, कविता आदि विभिन्न कलाओं का संगम है, इसमें इस साल भी स्थानीय, राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर के कलाकारों का सहभाग देखने को मिलेगा। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा दी गई। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की संकल्पना से साकार हुआ यह खासदास सांस्कृतिक महोत्सव अब मध्य भारत तक ही सीमित नहीं रहा है, बल्कि इसकी चर्चा पूरे देश में हो रही है। कई राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय कलाकार खासदास सांस्कृतिक महोत्सव में अपनी कला प्रस्तुत करने के लिए उत्सुक हैं। 2017 में शुरू हुए इस खासदास सांस्कृतिक महोत्सव का यह छठवां साल है। हर साल की तरह इस बार भी हनुमान नगर के क्रीड़ा चौक स्थित ईश्वर देशमुख कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन के प्रांगण में इस महोत्सव का आयोजन किया जा रहा है। खासदास सांस्कृतिक महोत्सव का शुभारंभ शुक्रवार 2 दिसंबर को शाम 6:30 बजे किया जाएगा। इसमें आजादी का अमृत महोत्सव उपलक्ष में स्थानीय कलाकारों द्वारा निर्मित बहुरंगी कार्यक्रम वंदे मातरम की प्रस्तुति की जाएगी। इस कार्यक्रम में 1000 कलाकार शामिल होंगे, जो नृत्य, नाटक, गायन, वादन के माध्यम से एक शानदार शो की प्रस्तुति देंगे। ईश्वर देशमुख कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन के प्रांगण में 20,000 वर्ग फीट लंबा, 11 फीट ऊंचा 4 स्तर का स्टेज बनाया जा रहा है। हर साल की तरह इस बार भी खासदास सांस्कृतिक महोत्सव आयोजन समिति द्वारा स्थानीय कलाकारों को अपनी कला प्रस्तुत करने का अवसर प्रदान किया जा रहा है। हर दिन मुख्य कार्यक्रम से आधा घंटा पूर्व स्थानीय कलाकार अपनी प्रस्तुति देंगे, जिसमें संस्कृत सखी सभा नागपुर की ओर से 5,500 महिलाओं का भव्य गीता पठन महायज्ञ होगा। इसके साथ बाल कला अकादमी द्वारा बाल कलाकार का कार्यक्रम, ट्रांसजेंडर का नृत्य कार्यक्रम भी होगा। त्यात कीर्तन आहे, नृत्य आहे, नाटक आहे, संगीत आहे, गायन आहे, सर्व प्रकारचे विनोदी असतील, गंभीर असतील, पण लोकांचं प्रबोधन, प्रशिक्षण, मनोरंजन आणि संस्कार या चारही उद्दिष्टांना समर्थून आपण कार्यक्रमाचं आयोजन करतो। आपल्या देशातले नामवंत कवी असतील, त्यांचं पण कवितेचं प्रगतीकरण आपल्याकडे झालं। भगवान गौतम बुद्ध असतील, इथे द्रौपदी किंवा अन्य इतिहासकालीन संस्कृतीमध्ये जे पात्र होते त्याच्यावरचे प्रयोग असतील, किंवा विशेष रूपाने आपल्या ग्रामीण भागामध्ये देखील ज्या प्रकारचे कीर्तन लोकप्रिय असतील ते असतील। आपण सगळ्या प्रकारच्या ह्याच्यातून लोकांना इन्व्हॉल्व केलं आणि हा कार्यक्रम आपण यशस्वीपणे केला। काही गझल होती तर काही ठिकाणी मॉडर्न संगीत जे होतं, जे विशेषतः तरुण पिढीला आवडतं, कारण हा फरक आपल्याला लक्षात येत नाही। मी मला आठवतं माझ्याकडे आपण आम्ही एक कार्यक्रम घेतला होता, एक गायक आला होता, युबीन नोटिया, तर माझी नात नाचायला लागली। मी त्या युबीन नोटियाल मला भेटला बरोबर, पण मला काही त्याचं विशेष माहिती नव्हतं, पण तिला तिच्या तिच्या मनात तिच्या गाण्याबद्दलची क्रेज होती। त्यामुळे पिढी बदलली आहे, पिढीचा चॉईस पण बदललेला आहे, पण आपला प्रयत्न आहे की जे आपलं ओल्ड आहे, गोल्ड आहे, जी आपली संस्कृती आहे, जिथून सुरुवात झालेली आहे, म्हणजे आज कितीही मोठे गायक झाले असले आणि होणार असतील, तरी लता मंगेशकरला आपण विसरू शकत नाही, किशोर कुमारला विसरू शकत नाही, आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जी गायक आहेत त्याच्यामध्ये मी यावेळी अभिनेसला म्हटलं की माझा आवडणारा गायक लकी अली आहे, म्हटलं आपण लकी अलीला यावेळी बोलो, पण त्याचं जमलं नाही आलं। म्हणजे मेहमूद म्हणून जे फिल्म आर्टिस्ट होत त्यांचा मुलगा, असे खूप नवीन नवीन प्रकार आहे। बुद्धांच्या जीवनावरचं नाटक आणि आर्य चाणक्यांच्या जीवनावरचं नाटक हे खूप ऐकण्यासारखे, ते संवाद खूप चांगले आहेत, हे इतिहास शिकवणारे आहेत। खरं म्हणजे किती मोठी गॅप आहे याचं मला लक्षात आलं की मी नागपुरात जन्मलो, नागपुरात राहिलो, नागपुरात वाढलो, पण नागपूरचा इतिहास जसा पाहिजे तसा मला माहीत नाही। जेव्हा रिसर्च झालं आणि म्युझिकल फाउंटेनच्या पाण्याच्या स्क्रीनवर जेव्हा इतिहास झाला, तेव्हा नागपूर 900 साली झालं आणि त्याचा जो शिलालेख आहे तो देवळीत सापडला, हे आपल्यापैकी कित्येक लोकांना माहिती नसेल। गोंड राजाचं राज्य कसं होतं किंवा इंग्रजांची लढाई टेकडीच्या झाली ती कशी झाली हे माहिती नव्हतं,
त्यामुळे आपल्या तरुण पिढीला आपला इतिहास माहीत झाला पाहिजे. आपली संस्कृती, इतिहास आणि विरासत ही आपली ताकद आहे. आपल्या कला महत्त्वाचा. आणि 10 रुपयात रजिस्ट्रेशन केलं आणि 10,000 महिलांना मेहंदी लावून दिली, तर या ही मेहंदी आपली किती जुनी कला आहे. आणि आज त्यातून त्या त्यांनी जशी मेहंदी लावली तशी हे करण्याकरताही 300 महिलांना रोजगार मिळाला, त्यांनाही काम मिळालं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. यावेळी म्युझिकल फाउंटेनला खासदार महोत्सवाने जवळपास जे शो आयोजित केले, ट्रायल शो, त्यालाही पण खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला. आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक शोची काळजी घेतली. आणि आपली एक विशेषता राहिली आहे की कितीही लोक आली, किती हाऊसफुल झाला, तरी कुठल्या महिलेची छेड काढली गेली नाही, कुठे गुंडागर्दी झाली नाही. आपण जे आपलं पारिवारिक वातावरण आहे ते जोपासलं आहे. मी तिथे फुलं पाहिली. आता माझ्या डोक्यात काय, मी माझाही एक असा पागल मित्र आहे, तो भेटतो. तर मी मुख्यमंत्र्याला सांगितलं की माझे आपका हे फ्रूट, हे जो फूल आहे, फ्लॉवर्स चाहिए. तुम्हाला काय केली आहे आतापर्यंत? आम्ही 750 पेक्षा जास्त कमळाच्या जाती गोळा केल्या. मी 50 लाख रुपये माझ्या MP फंडातून नर्सरीला दिले, पंजाबराव कृषी विद्यापीठ, आणि 5,500 गुलाब एकत्रित केले. आणि आता 950 कमळाच्या जाती एकत्र करून तेलंगखेडीमध्ये एकावेळी जेव्हा येतील लोक तेव्हा तेवढी कमळं बघू शकतील. म्हणजे असं ज्याला करायला त्या पुष्कळ गोष्टी करण्यासारख्या. आणि त्यामुळे या सांस्कृतिक महोत्सवामध्ये पहिली विनंती माझी आपल्याला आहे की हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे, स्टेजवर बसल्यांचा आहे आणि आपलाही. आपण सगळेच प्रमुख आहात. तर त्यातलंच आता याचं सगळं मनो शैलेश लोढा त्यांचा एकट्याचाच कार्यक्रम आहे. नंतर कविता कृष्णमूर्ती फार सुंदर गातात, अनेक मोठ्या मोठ्या याच्यात त्या गायलेल्या आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या बरोबरीने गाणाऱ्यापैकी आहे. त्यांचा लाईव्ह एक कन्सर्ट आहे. नंतर ते मसक्कली साडा हक या लोकप्रिय गीताचे गायक आहेत मोहित चव्हाण, त्यांचा लाईव्ह कन्सर्ट आहे. हे साधारणतः आपण 2 डिसेंबर ते 11 डिसेंबर याच्या दरम्यान हे कार्यक्रम करणार आहोत. आणि कार्यक्रमामध्ये आपण जेवढा टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो, मोठ्या मोठ्या स्क्रीन वापरतो, लाऊडस्पीकर सिस्टीम चांगली वापरतो, आणि विशेषतः सगळ्या ठिकाणून सगळ्या प्रकारच्या लोकांना आनंद घेता येईल अशी व्यवस्थाही करतो. नागपुरातील जे प्रतिष्ठित सन्माननीय व्यक्ती आहेत त्यांनाही पण आपण बोलवतो. साधारण सर्व समावेशक, सर्व प्रकारच्या लोकांच्या ॲस्पिरेशन्स लक्षात घेऊन आपण हे कार्यक्रम करतो. त्यामुळे विवेकानंद, गौतम बुद्ध, आंबेडकर, शिर्डीके साईबाबा, आम्रपाली, महारथी कर्ण, झाशीची राणी, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जे समाजाला उपयोगाचे आहेत ते आपण केलं. CC रविशंकरजी आपल्या कार्यक्रमाला येऊन गेले. खंजेरी वादक सत्यपाल महाराज येऊन गेले. राकेश चौरासिया, शिवमणी, शशांक सुब्रमण्यम, ओजस अडिया, जतीन, ललित, नंतर सुरेश वाडकर, मंजुषा पाटील, सुखविंदर सिंगचा कार्यक्रम झाला, शंकर महादेवन, शान, साधना सरगम, म्हणजे आपण ज्या भारतातले नाही तर जे जगप्रसिद्ध अशा प्रकारचे कलाकार आहेत. आपण दिव्यांग कलाकार डॉक्टर सय्यद पाशा यांचा दिव्यांगांच्या दृष्टीने एक सुंदर कार्यक्रम मॅजिक ऑन व्हील केला. हे खूप मोठं विषय आहे. मी आता एक पूर्व नागपूरमध्ये दिव्यांगांचा पार्क तयार करतो आहे. 12 कोटी रुपये, 4% आपल्या समाजात दिव्यांग आहेत. आपण त्यांच्या आनंदाचा कधीच विचार नाही करत. अंध आहे, दिव्यांग आहे, आणि इतका सुंदर पार्क डिझाईन झाला आहे की ते दिवसभर तिथे आनंद घेतील. त्यांना सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करू. त्यांनाही वाटतं आपण गाणं म्हटलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. एवढा सुंदर कार्यक्रम झाला होता मॅजिक ऑन व्हील. नंतर सूर ताल संसदचा कार्यक्रम शैलेश दाणींनी केला होता. संजय पेंडसेंचा रणरागिणीचा होता. आणि हे एकंदरीतच ही थोडी मधली गॅप गेली. हा 6वा सावा महोत्सव आहे. मध्ये आपण खासदार करंडक एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यात 24 एकांकिका आणि 500 अधिक नाट्यकलावंतांनी भाग घेतला. सगळ्यात चांगलं म्हणजे गणेशोत्सवामध्ये रेकॉर्डिंग टास्क व्हायला लागले. आणि आपण ठरवलं की याच्यात लोकांची अभिरुची बदलली पाहिजे. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम, क्रांतिकारक, देशभक्तांवरचे कार्यक्रम, संगीताचे कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, असे सगळे आपण कार्यक्रम स्पॉन्सर केले. आणि जवळपास 100 गणेश मंडळामध्ये आपण आपल्या पैशाने हे कार्यक्रम केले की आम्ही कार्यक्रमाचा खर्च आम्ही.
आणि आता शारदोत्सवाच्या याच्यात आपण जसं मेहंदी लावण्याचा कार्यक्रम घेतला, यामध्ये 85 गणेशोत्सव मंडळांना आपण एकेकाळी 700 कलाकार यात सहभागी झाले नागपूरचे, आणि त्यांनी पण हा कार्यक्रम केला. मला अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एकांकिका त्याला आपण स्पॉन्सर केलं होतं. आपण केवळ मोठे कार्यक्रम मोठे कलाकार असं न करता यावर्षी एक छोटी कथा सुरू केली की प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाच्या आधी आपल्या स्थानिक लोकांना 20-25 मिनिटं वेळ द्यायचा, आणि आपण शेवटी नागपूरमध्ये आपल्या स्थानिक कलाकारांना आपणच मोठं नाही करणार तर बाहेरचे लोक थोडी करणार. महोत्सव के दूसरे दिन यानी 3 दिसंबर को मशहूर गजल गायक और संगीतकार पद्मश्री हरिहरन का लाइव इन कॉन्सर्ट होगा. 4 दिसंबर को गीतकार संगीतकार गायक अमित त्रिवेदी का लाइव इन कॉन्सर्ट होगा. अमित त्रिवेदी जिन्होंने सर्वश्रेष्ठ संगीतकार का राष्ट्रीय पुरस्कार जीता है और फिल्म देवजी के लिए सबसे ज्यादा फिल्म फेयर पुरस्कार भी जीते हैं. 5 तारीख को मशहूर अभिनेता मनोज जोशी चाणक्य का प्रयोग पेश करेंगे. 6 तारीख को नागपुर के कलाकारों द्वारा भगवान बुद्ध की जीवनी पर आधारित महानाट्य तथागत और 7 तारीख को मराठा साम्राज्य की लोकप्रिय दानशूर धर्मपरायण रानी अहिल्याबाई होलकर की जीवनी पर पूर्ण श्लोक अहिल्या महानाट्य की प्रस्तुति होगी. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर.